अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना बीजी वाघ फाउंडेशन यांच्या विद्यमाने शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन, जळगाव जिल्हा बालकल्याण सभापती रजनी चव्हाण, तसेच बीजी फाउंडेशनचे संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते। जय शिवनंदना, जय शिवनंदन, काय रंगी पहिले वंदन, जय शिवनंदना, जय शिवनंदन, जय शिवनंदना, जय शिवनंदन, मूर्तिदायक तू गणनायक, विघ्न विनायक तू सविनायक, मूर्तिदायक तू गणनायक, विघ्न विनायक तू सविनायक, चराचरांचे मंगल चिंतन, जय शिवनंदन, जय शिवनंदन, जय शिवनंदन, जय शिवनंदन, भावभक्तीने तुझवान शब्द गुणांनी करितो पूजन, शब्द गुणांनी करितो पूजन, जय शिवनंदन, जय शिवनंदन, जय शिवनंदन, जय शिवनंदन, सकल जनांचे सुगंध चंदन, सकल जनांचे सुगंध चंदन, जय शिवनंदन, जय शिवनंदन, जय शिवनंदन, जय शिवनंदन, सुख शांतीचा मंत्र महान, तुझ्या कृपेचे हे वरदान, सुख शांतीचा मंत्र महान, तुझ्या कृपेचे हे वरदान, सकल जनांचे व्हावे रंजन, रसिक जनांचे व्हावे रंजन, जय शिवनंदन, जय शिवनंदन, सुजनांचे गणो स्वागत या, सुजनांचे गणो चरणी कमळे फुलांचे गणो, चरणी कमळे फुलांचे गणो, आज गमला भाग्याचा दिन थोराले दरबारी, आज गमला भाग्याचा दिन थोराले दरबारी,
फाउंडेशन दामले यांच्या वतीनं जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा दामले या ठिकाणी हा मुलांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा छोटे काही कार्यक्रमानिमित्त दामले नगरीच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन आणि जिल्हा परिषद सदस्य रजनीताई चव्हाण या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालेले आहेत. पुन्हा एकदा आपण त्यांचं मनपूर्वक टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. मित्र आज शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये फाउंडेशन यांच्यातर्फे आज पहिल्यांदा आपल्या शाळेमध्ये हा कार्यक्रम होत आहे आणि त्यामुळे मुलांच्या काही अतिशय आनंद व संतोष आहे. कारण त्यांना काही ना काही साहित्य मिळणार आहे हे 2 दिवस अगोदर त्यांना सांगितलं होतं की हा साहित्य असते या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे आणि म्हणून मुलं सकाळपासूनच केव्हा कार्यक्रम होईल केव्हा कार्यक्रम म्हणून विचारत होते. साहित्य शाळेमध्ये सामन्यामध्ये जवळपास 27 शाळा आहेत आणि या 27 शाळांमध्ये बऱ्याच इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत नावाजलेल्या हायस्कूल आहेत आणि यांच्यामध्ये एक जिल्हा परिषदेची शाळा आपलं अस्तित्व आजही टिकून आहे. जवळपास 170 मुलं आमच्या या शाळेमध्ये अतिशय गरीब कुटुंबातील मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि त्यांना नेहमीच मदतीचा हाताची गरज असते. त्यांना नेहमी वाटत असते की आपल्याला कोणी ना कोणी शैक्षणिक साहित्य देईल. कारण पालक जेव्हा विद्यार्थ्याची ऍडमिशन घ्यायला आमच्याकडे येतो तेव्हा पहिल्यांदा तर मला विचारतो याला काय काय मिळेल. शासनाच्या योजनांचा लाभ तर आम्ही विद्यार्थ्यांना 100% देतो. त्याच्यामध्ये मोफत गणवेश असतील मोफत पाठ्यपुस्तकं असतील शिष्यवृत्ती असतील या सर्वांचा लाभ या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळतो. परंतु दामण्या नगरीमध्ये जे विविध सामाजिक कार्यकर्ते आहेत फाउंडेशन आहे समाजसेवा करणारे समाजसेवक आहेत हे वेगवेगळ्या रूपाने त्या मुलांना कधी केवळ वर्षातून 1-2 वेळा तरी यांना शैक्षणिक साहित्य मिळत असतं आणि अशा या गरीब विद्यार्थ्यांचं अस्तित्व हे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आज त्यांचं भवितव्य घडत आहे. ही जी सगळी मुलं आहेत ही अशा तुम्ही इकडचे गोविंद महाराणे अशा एरियाची मुलं आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 90% मुलं ही अत्यंत गरिबाची आहे. त्यांना सगळ्या गोष्टी उपलब्ध करून द्यायला लागतात आणि अशा गरीब परिस्थितीमध्ये काही ही मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहे. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.